आपण पाहिलं तर आजच्या रात्रीमधील पहिल्या सत्रातील शेवटचा मुकाबला PPF कुरुळ विरुद्ध भाईकुंटांची गोटी. दोन्ही संघ आपण पाहिलं तर कुरुळ ते सुडकोली या विभागातील एक बलाढ्य संघ आपण पाहतोय. या दरम्यान कोण जिंकणार? नक्कीच नाणफिकीचा कौल आपण पाहिलात तर अभय कुंट्यांच्या गोटी संघाच्या बाजूने लागलाय. तर आपण पाहिलं तर अभय कुंट्यांच्या गोटी संघाने प्रथम नाणफिकी जिंकून फलंदाजीसाठी आमंत्रित केले, त्या अर्थात PPF कुरुळ संघाला. PPF कुरुळ संघाकडून आपण पाहतो नेहमीच एक सलामीची जोडी, सौरभ पाटील संकेत पाटील. संकेत पाटील आपण पाहिलं तर इथे जबाबदारीने खेळी करावी लागेल. तर अभय कुंट्यांची गोटी संघाकडून आपण पाहतोय प्रथम गोलंदाजी करणारा सुहास येतोय. बघूया सुहास इथे कशा प्रकारची कामगिरी करणार. षटकातील पहिला चेंडू, परंसांच्या इथे इशारा येतोय, लेट्स प्ले. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट, संकेत ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू आपण पाहतोय सुरेख फटका, चेंडू वन बाउंस सीमारेषा बाहेर चौकार. वेलकम फोर बाय PPF कुरुळ, कम ऑन डीजे. थँक यू डीजे. पहिल्या चेंडूवर आपला श्री गणेश ओपन करतोय, अर्थात PPF कुरुळ संघाला आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर एक चौकार प्राप्त होतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 4 धावा धावफलकावर लागतात. षटकातील पुढील चेंडू, पुन्हा एकदा आपण पाहतो एक चांगला स्ट्रोक, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मैदानात पाहायला मिळते. एक धाव नक्कीच मिळणार या चेंडूवर आणि या एक धावने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आगेकूच करेल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना 5 धावा धावफलकावर लागतायत. खऱ्या अर्थाने पहिल्या षटकात आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकात तिथे धावा येणं गरजेचं असेल, त्या अर्थात PPF कुरुळ संघाला. आणि आपण पाहिलं तर हे दोन फलंदाजांना पूर्णपणे एक टॉप गिअरमध्ये येऊन फलंदाजी करावी लागेल. आणि त्याचमध्ये आपण पाहिलं तर हे दोन्ही फलंदाज एक PPF कुरुळ संघाचे मोठे फलंदाज मानले जातात. सौरभ पाटील ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, एक सुरेख फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू वन बाउंस सीमारेषा बाहेर चौकार, कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. या 4 धावांनी आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोचते 9 पर्यंत. हेच षटक आपण पाहिलं तर या षटकामध्ये पुरेपूर फायदा उठवायचा आहे तो अर्थात PPF कुरुळ संघाला. आणि त्याच पद्धतीची फलंदाजी संकेत आणि सौरभ कडून पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहिलं तर या षटकात 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. अजूनही आपण पाहिलं तर उर्वरित 3 चेंडू कसे असणार, येथे मोठे फटके येणं खूप गरजेचं असेल, त्या अर्थात PPF कुरुळ संघासाठी. आणि त्याचमध्ये आपण पाहिलं तर इथे सुहासला एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. सौरभ पाटील ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर एक चांगला स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू, पुन्हा एकदा आपण पाहतोय एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर चौकार. थँक यू डीजे. नक्कीच बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय सौरभच्या बॅटमधून. आणि अशाच पदीची फलंदाजी करायची आहे ती अर्थात PPF कुरुळ संघाला. या 4 धावांनी आपण विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोचते 13 पर्यंत. षटक क्रमांक पहिलं चालू असताना अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे 2 चेंडू कसे असणार, इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अभय कुंट्यांची गोटी संघाला जर सामन्यामध्ये परत यायचं असेल तर इथे अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. एक सुरेख असं आयोजन आपण पाहतोय DreamsCricket.in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते कस्तुब पाटीलच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू सुहास याचा, सौरभ ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र आपण पाहतो अकूट टप्प्याचा चेंडू पुरेपूर फायदा उठवला, चेंडू सीमारेषे बाहेर आहे चौकार. थँक्यू डीजे. गुलाबी थंडीमध्ये आपण पाहतोय सौरभ मात्र एक चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. बॅक टू बॅक 3 चौकार पाहायला मिळतोय सौरभच्या बॅटमधून. या 4 धावांनी आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या
17 पोहोचते. षटक क्रमांक पहिले चालू असताना वन टू गो शेवटचा चेंडू कसा असणार इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चांगला गोलंदाजी करावी लागेल षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. नक्कीच पंचांचा इशारा येतोय की षटक क्रमांक पहिले समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीत आपण पाहिलं तर पीपीएफ कुरुळ संघाची धावसंख्या बिनबाद 18 धावा धाव फलकावर लागतायत. एक सुरेख फलंदाजी केली ते अर्थात सौरभ पाटीलने. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर पुरेपूर फायदा घेतला तो अर्थात सौरभ आणि संकेत याने. याच पद्धतीची फलंदाजी करायची होती ती अर्थात पीपीएफ कुरुळ संघाला. अजूनही आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातील 3 षटकांचा खेळ बाकी आहे. अर्थात आपण पाहिलं तर 18 चेंडू कसे असणार इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर इथे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अभय गुंड्यांची गोटी संघाकडून. अभय येतोय गोलंदाजी करण्यासाठी. अभय बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करणार. अभयला इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या षटकात एक चांगली कामगिरी करावी लागेल. आणि त्याचपद्धती आपण पाहिलं तर या विभागामधील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच अभय आता या मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करणार. नक्कीच इथे आपण पाहिलं तर अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. कारण का आपण पाहिलं तर सौरभ आणि संकेत समोर आपण पाहिलं तर इथे एक चांगल्या पद्धतीचीच गोलंदाजी व्हायला पाहिजे ती अर्थात अभय गुंड्यांच्या गोटी संघाकडून. आपण पाहिलं तर बहिरी माता क्रिकेट संघ वेळवली आयोजित नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पर्व 3 आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने बहिरी माता क्रिकेट संघाला एक नक्कीच अभिनंदन करतो, कारण का त्यांच्या माध्यमातून सलग 3 वर्षात आपण पाहतोय एक रजनी क्रिकेट स्पर्धा. षटकातील पहिला चेंडू अभय याचा, सौरभ ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू आपण पाहतोय एक मोठा फटका मारण्याचा नादात, परंतु चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाही आहे. अचूक टप्प्याच्या मैदानात गोलंदाजी अभयकडनं पाहायला मिळते आणि याच पद्धतीची गोलंदाजी करायची आहे ती अर्थात अभय गुंट्यांची गोटी संघाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर इथे संघाची धावसंख्या स्थिरावेल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 18 धावा धाव फलकावर लागतायत. एक सुरेख आपण पाहतोय एक चांगलं कमबॅक केले त्या अर्थात अभय याने. आणि याच पद्धतीची गोलंदाजी करायची आहे त्या अर्थात अभय याला. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र आपण पाहतोय एक सूर्यकट कट केले. एक धाव तर नक्कीच मिळते दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात, परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल त्या अर्थात पीपीएफ कुरुळ संघाला. या एक धावने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 पर्यंत. षट क्रमांक 2 चालू असताना एक चांगल्या पद्धतीचं आपण पाहतोय क्रिकेट इतके नक्कीच पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय अभय कुंट्यांच्या गोटी विरुद्ध पीपीएफ कुरुळ. षटकातील पुढील चेंडू संकेत ऑन स्ट्राईक. रिवर्सिप खेळण्याचा प्रयत्न सक्सेस. चेंडू सी मारेशे बाहेर षटकार. इट्स अ कडक कमांड इज ए. थँक यू डीजे. ज्या फलंदाजीसाठी संकेत ओळखला जातो त्याच पद्धतीची फलंदाजी मैदानात पाहायला मिळते. आणि हीच फलंदाजी करायची आहे त्या अर्थात पीपीएफ कुरुळ संघाला. या 6 धावने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या पूर्णपणे टॉप गिअरमध्ये जाते. 25 धावा धाव फलकावर लागतात. षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतो बॅक टू द बॉल चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. आणि या एक धावने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 26 पर्यंत पोहोचते. अजूनही आपण ह्या षटकाचा विचार केलात तर 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर अभयने 8 धावा खर्च केल्यात 4 चेंडूमध्ये. शेवटचे 2 चेंडू कसे असणार इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 2 चेंडू एक चांगल्या पद्धतीत फेकावे लागतील. षटकातील पुढील चेंडू अखुट्या पदा चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. एक धाव तर नक्की दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानात सौरभ आणि संकेत करणं पाहायला मिळते. या 2 धावांनी आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 28 पर्यंत पोहोचते. गुलाबी थंडी आपण पाहतोय. थंडीचं वातावरण आणि थंडीच्या वातावरणात आपण पाहतोय एक भव्य रजनी क्रिकेट स्पर्धा. हीच खऱ्या अर्थाने क्रिकेटची ओळख आहे. षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आपण पाहतोय एक मोठा फटका. चेंडू जातोय सरळ सी मारेशे बाहेर षटकार. इट्स अ 6 नंबर 2.
दोन षटकांचा खेळ संपन्न होतोय. पहिल्या सत्रात आपण विचार केला तर दोन षटकांमध्ये संघाची धावसंख्या आपण पाहिलीत तर बिनबाद 34 धावा धावफलकार लागतात. अर्थात आपण पाहिलं तर विचार केला तर प्रति षटकात 17 सरासरीने धावसंख्या जमा करतोय तो अर्थात पीपीएफ कृळ संघ. संकेत आणि सौर आपण पाहिलं तर अतिशय सुरेखरित्या फलंदाजी करतात. पहिल्या षटकात आपण विचार केला तर सुहासने 18 धावा खर्च केल्या तर दुसऱ्या षटकात अभयने आपण पाहिलं तर 16 धावा खर्च केल्या. दोन्ही गोलंदाज आपण पाहिलं तर थोडेसे महागडे ठरतलेत परंतु नवीन गोलंदाज आपण पाहतोय अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोडी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षट घेऊन निमिष येतोय. बघूया निमिष कशा प्रकारची ते गोलंदाजी करणार. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर निमिष नक्कीच एक अष्टपैलूचा हा खेळाडू या विभागातील या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी करणार. संकेत पाटील ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. संकेत पाटील या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करणार हे लक्ष आपण पाहतोय. रसिक प्रेक्षक आपण पाहतोय एक चांगली मेजवानी पाहायला मिळते. षटकातील पहिला चेंडू पहिला चेंडू आपण पाहतोय. एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत दोन धावा नक्कीच पूर्ण केल्यात. एक इथे आपण पाहिलं तर एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंकडे पाहायला मिळते आणि या दोन धावांनी आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोचते 36. षटक क्रमांक 33 चालू असताना आणि ह्याच पहिले आपण पाहिलं तर अतिशय सुरेख धावसंख्या रचली ती अर्थात पीपीएफ कृळ संघाने. निमिषला आपण पाहिलं तर इथे चांगलं कमबॅक करायचं असेल तर इथे अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. धावांपासून वंचित ठेवावं लागेल. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं असेल तर इथे नक्कीच एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. रिवर्सिप खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळी मात्र प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होते. अचूक टप्प्याची गोलंदाजी नक्कीच मैदानात निमिषद्वारे पाहायला मिळते. संघाची धावसंख्या मात्र इथे स्थिर होते ती अर्थात 36. अजूनही आपण पाहिलं तर या षटकाचा विचार केला तर दोन चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. अजून चार चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. हे चार चेंडू कसे असणार. षटकातील पुढील चेंडू संकेत ऑन स्ट्राईक. फुटॉसपेक्षा चेंडू पुरेपूर फायदा उठवलाय. चेंडू जातोय सरळ सी मारेशे बाहेर चौकार. थँक्यू डीजे. या चार धावने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोचते 40. अतिशय सुरेख वेगाने धावसंख्या रचले ते अर्थात पीपीएफ कुरुळ संघाने. ज्या पद्धतीची फलंदाजी व्हायला पाहिजे होती त्याच पद्धतीची फलंदाजी मैदानात संकेत आणि सौरभ कडना पाहायला मिळते. निमिषवर सुद्धा आपण पाहिला तर पूर्णपणे हल्ला बोल चढवलाय तो अर्थात संकेत पाटील याने. एक सुरेख फटकेबाजी मैदानात पाहायला मिळते. अजूनही विचार केला तर पहिल्या सत्रातील 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. हे 9 चेंडू कसे असणार. षटकातील पुढील चेंडू निमिष याचा संकेत ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र आपण पाहतोय एक चांगला चेंडू मोठा फटका मारण्याचा नादात परंतु चेंडू जातोय निर्धाव. बॅटचा आणि चेंडूचा इथे कोणताच संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूचे सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिर होती ती अर्थात 40. पहिल्या चेंडूवर आपण विचार केला तर दोन धावा खर्च केल्या. दुसऱ्या चेंडूवर निर्धाव. तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर निर्धाव येतोय. षटकातील पुढील चेंडू एक मोठा फटका मारण्याचा अंदाज. चेंडू उंच हवे. झेल होणार का. झेल होतोय. फलंदाज संकेतचे खेळ संपुष्टात. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. पहिला धक्का लागतोय तो अर्थात पीपीएफ कुरुळ संघाला. संकेत सारखा एक मोठा फलंदाज तंबूत परतलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय. संकेत बाद झाल्यानंतर आदित्य घाडगे मैदानामध्ये प्रवेश करतोय. आदित्यकडनं आपण पाहिलं तर इथे एक चांगल्या पद्धतीची खेळी बघायला मिळेल ती अर्थात रसिक प्रेक्षकांना. षटकातील पुढील चेंडू निमिष याचा. यावेळी फुल टॉसचा चेंडू वन बाउन्स. नक्कीच इथे चांगलं बॅकअप का पाहायला मिळते कल्पेशद्वारे. दोन धावा तर नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानात नक्कीच आदित्य आणि सौरभ कडनं पाहायला मिळते. आणि या दोन धावानंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 42 पोहोचते. षटक क्रमांक 33 इथे समाप्त होते. तीन षटकांच्या संपत्या आपण पाहिलं तर पीपीएफ कुरुळ संघाची धावसंख्या 1-42 धावा धावफलकावर लागत आहेत.
शेवटचं षटक घेऊन कोण येणार, चेंडू कोणाकडे सोपवणार कर्णधार, नक्कीच इथे आपण पाहिलं तर स्लॉगरचं षटक इथे हाणामारी होणार. या षटकात मात्र आपण पाहिलं तर इथे मोठे फटके पाहायला मिळणार रसिक प्रेक्षकांना. नक्कीच आपण पाहिलं इथे आपण पाहिलं तर अतिशय सुरेख खेळ पाहायला मिळतोय तो, अर्थात पी पी एफ कुरुळ विरुद्ध अभय कुंट्यांची गोटी. नवीन गोंद आपण पाहतोय वैयक्तिक पहिले आणि सांघिक चौथं षट घेऊन कल्पेश येतोय मैदानामध्ये. बघूया कल्पेश इथे कशा प्रकारची कामगिरी करणार. तर आदित्य खाडगे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय, एक डावकोरा फलंदाज. नक्कीच डावकोरा फलंदाज म्हटलं की नक्कीच थोडासा गोलंदाज लाईन अँड लेंडवर थोडासा बिघडत असतो, परंतु यावेळी गोलंदाजी कशी करणार. राईट अँड राऊंड द विकेट, पहिला चेंडू आपण पाहतोय नीटचा कनेक्ट होत नाही या बॅटला. एक धाव नक्कीच मिळते या चेंडूवर. या एक धावने आपण पाहिलं तर आदित्य अकाउंट ओपन करते आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1/43 धावा धाव फलकावर लागतात. षटक्रमांक 4 प्रगतीपथावर असताना अजूनही आपण पाहिलं तर पहिल्या सत्राचा विचार केला तर अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे 5 चेंडू कसे असणार, कारण का आपण विचार केला तर या 5 चेंडूंमध्ये मोठे फटके येणं खूप गरजेचं असेल ते, अर्थात पी पी एफ क्रूळ संघाला. संघाची धावसंख्या नक्कीच इथे एक चांगली रचली ते, अर्थात पी पी एफ क्रूळ संघाने. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, अकोट्याचा चेंडू पुरेपूर फायदा उठवलाय, परंतु चेंडू जातोय झेल सोडला जातोय. या दरम्यान कॅचेस विन द मॅचेस कुठेतरी म्हटलं जातं, परंतु यावेळी झेल सोडला जातो आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज आदित्य घाडगे बॅक टू द पवेलियन. आदित्य इथे मात्र आत्महत्या करतोय. नक्कीच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नात फलंदाज तंबूद परततोय. दुसरा धक्का लागतोय तो, अर्थात पी पी एफ क्रूळ संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2/44 धावा धाव फलकावर लागत आहेत. हॅलो, चालू सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण खेळवणार आहोत. बहिरी माता ब वर्सेस काटमदेव वनवली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी या 4 ओव्हरचा सामना संपल्यानंतर, पहिल्या सत्रातले 4 ओव्हर संपल्यानंतर ताबडतोब दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. काटमदेव वनवली वर्सेस बैरी माता ब. पुढील चेंडू आपण पाहतोय कल्पेशाचा आखुटपाचा चेंडू, परंतु यावेळी नीटचा कनेक्ट होत नाही. झेल होणार का, झेल होतोय. फलंदाज सौरभची खेळी संपुष्टात. थँक्यू डीजे. कुठेतरी आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर अतिशय एक्सप्रेसने धावा जमा करत होत्या, परंतु नंतर आपण पाहिलं तर संकेतची विकेट गेल्यानंतर अतिशय आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटला सरकला येतो, अर्थात पी पी एफ कुरुळ संघ. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3/44 धावा धाव फलकावर लागतात. 35 धावांवर बाद होतोय तो, अर्थात सौरभ पाटील. एक अतिशय सुरेख इनिंग खेळले ते, अर्थात सौरभ याने. नवीन फलंदाज आपण पाहतो हितेश येतोय सौरभ बाजल्यानंतर, तर भाग्येश पाटील ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. एक युवा खेळाडू मित्रांनो आपण पाहतोय, बघूया यावेळी मैदानात कशा प्रकारची कामगिरी करणार. भाग्येश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय, तर कल्पेश येतोय गोलंदाजीसाठी. यावेळी मात्र आपण पाहतोय एक चांगला स्ट्रोक, मात्र चांगला एफर्ट्स नक्कीच दाखवला होता. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल आणि या एक धावने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 45 पोहोचते. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 18 धावा, दुसऱ्या षटकात 16 धावा आणि तिसऱ्या षटकात आपण पाहिलं तर पूर्णपणे कमबॅक केलं ते, अर्थात गोलंदाज निमिष राऊत याने. केवळ 8 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला तंबूत पाठवलं होतं. या षटकात सुद्धा आपण पाहिलं तर जिथे धावा येणं खूप गरजेचं होतं तिथे मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजी अतिशय सुरेख पाहायला मिळते ते, अर्थात गोलंदाज कल्पेश कण्णा. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आहे. उर्वरित 2 चेंडू कसे असणार. हितेश ऑन स्ट्राईक राईट अँड राऊंड द विकेट. यावेळी मात्र आपण पाहतोय एक मोठा फटका मारण्याचा नादात, धावचीत बाद होतोय. हितेश बॅक द पवेलियन, 4th धक्का पी पी एफ क्रूळ संघाला.
थैंक यू डीजे। चौथा धक्का लागतोय तो अर्थात पीपीएफ करुळ संघाला। या षटकात केवळ आपण विचार केला तर 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज कल्पेश याने आणि 3 विकेट प्राप्त केल्यात। शेवटचा चेंडू कसा असणार पहिल्या सत्रातील आपण विचार केलात तर अंतिम चेंडू कसा असणार नवीन फलंदाज आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडवर कुशल पाटील मैदानात पाहायला मिळतोय। शेवटचा चेंडू भागेश ऑन स्ट्राईक। शेवटचा चेंडू आपण पाहतो एक मोठा फटका परंतु चेंडू उंच हवेत झेल मात्र सोडला जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार। थँक यू डीजे। पहिल्या सत्रातील खेळ समाप्त झालाय अर्थात 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय। 4 षटकांचा आपण पाहिलं तर पीपीएफ क्रूळ संघाची धावसंख्या 4 बाद 49 धावा धावफलकावर लागतात आणि 50 धावांचं लक्ष असेल ते अर्थात अभय कुंट्यांच्या गोटी संघासमोर। या 50 धावांचा पाठला करत असताना अभय कुंट्यांच्या गोटी संघ कशा प्रकारची रणनीती आखणार नक्कीच इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर इथे चांगली धावसंख्या रचले ती अर्थात पीपीएफ क्रूळ संघाने। पीपीएफ क्रूळ संघाचा बॉलिंग अटॅक आपण विचार केला तर संकेत पाटील असेल, आदित्य घाडगे असेल, हितेश गोंधळे असेल, अतिशय आपण पाहिलं एक अतिशय सुरेख बॉलिंग अटॅक आहे। आदित्य घाडगेवर पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी असेल ती अर्थात पीपीएफ क्रूळ संघाची। मी विनंती करतो की पीपीएफ क्रूळ संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे आणि अभय कुंट्यांची गोटी संघ आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत। विचार केला तर पहिल्या सत्रात अतिशय सुरेख खेळ दाखवला तो अर्थात सौरभ पाटील याने। नाव आपण पाहिलं तर 35 धावांवर बाद झाला होता तो अर्थात सौरभ पाटील। हॅलो हॅलो प्रेक्षकांमध्ये जर कुठे संतोष वाडेकर आपण असाल तर कृपया स्टेजवर यायचं आहे। संतोष वाडेकर येणार आहे 24 चेंडू। अभय स्पोर्ट्स कुंट्यांच्या गोटी संघाला 50 धावांची गरज। हे 50 धावांचे खेळी करताना अभय कुंट्यांची गोटी संघ कसा खेळणार नक्कीच दुसऱ्या पर्वाला जोपर्यंत सुरुवात होईल तोपर्यंत मी माझी साथी समालोचक काका मात्र यांच्याकडे घेऊन जातोय। धन्यवाद। धन्यवाद आशुतोष पाटील। क्रूळचा एक गोड आवाज तुम्ही इथे ऐकलात कारण आज एकूण तुम्ही जर पाहिलात तर अर्थातच खालापूरवरून अमित देशमुख यांना आपण हिंदी समालोचक ऐकलेत नारंगी खालापूर, त्यानंतर निशान पाटील खानाव आणि आता मात्र आशुतोष पाटील क्रूळ। मी एस प्रजा मराठी समालोचक काका म्हात्रे विद्यानगर अलिबाग पुन्हा एकदा या रात्रीच्या सत्रामध्ये या रजनीमध्ये उपस्थित सर्व मान्यवर अतिथी कक्षातील महिला वर्ग आणि त्याचबरोबर सर्व क्रिकेट मायबाप प्रेक्षक यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। बैरीमाता क्रिकेट क्लब वेलोली पुरस्कृत ही क्रिकेट स्पर्धा 2020 खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहिलं। पीपीएफ क्रूळ संघाने तब्बल 4 गडी बाद 49 धावा धावपळकर जमवल्या ज्याच्यामध्ये सौरभ पाटील क्रूळ संघाचा ज्याने 35 धावांचे या स्पर्धेतला धावांचा उच्चांक नोंदवला कारण मगाशी मागच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं होतं आकाश गोंधळी खानाव संघाच्या खेळाडूने 33 धावांचा उच्चांक नोंदवला होता आणि अशा प्रकारे प्रतिषटक साधारणतः 12.50 सरासरीमुळे 12.5 सरासरीने अभय कुंट्याची गोटी संघाला आपलं आव्हान टिकवण्यासाठी या स्पर्धेमध्ये एक चांगली खेळी करावी लागेल। खास करून पहिल्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचं षटक आहे 7 क्षेत्रशक गोलंदाज यष्टशक 9 खेळाडू 30 षटकामध्ये असताना क्षेत्राची मर्यादा असताना मात्र मोठे फटके खेळून धावा जमू लागतील। मात्र हे क्रिकेटचं कुरुक्षेत्र आहे चेंडूबळचं युद्ध आणि या युद्धामध्ये आपण सर्वांनीच या क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केलं आहे। मी मगाशी देखील याचाच गोष्टीचा उल्लेख केला होता कारण आपण हा विभाग जर पाहिला तर साधारणतः क्रिकेट बरोबरच कबड्डी आणि बैलगाडींची शर्यती ही या भागाची खास मोठी देणगी आहे कारण तामिळनाडूमध्ये बैलगाडींच्या शर्यती आपल्याला नेहमी पाहायला मिळतात तिथे कोणत्या प्रकारचं बंधन आहे। मागच्या सरकारने मात्र बैलगाडींच्या शर्यतीवर पूर्णपणे बंधन ठेवलं होतं। शेतकरी वर्ग आपल्या अर्थातच
शेतीच्या कामातून वेळ काढून बैलगाडी हा त्यांचा निश्चित एक आवडीचा खेळ पाहूया हे सरकार इथे मात्र बैलगाडीच्या शर्यतीला मान्यता देण्याची शक्यता आहे. वळूया मैदानाकडे. फलंदाज सुहास थळे यावेळी डावाची सुरुवात करतोय. पहिले षटकीन गोलंदाज संकेत इथे मात्र पाहूया हा चेंडू उजव्या यष्टीच्या जवळ. चेंडू आपण पाहिला होता, चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला आणि अर्थातच पहिला चेंडू निर्धाव. बारावा खेळाडू दोन्ही संघाचे पीपीएफ कुरुळ आणि अभय कुंटची गोटी या दोन्ही संघाचे बारावे खेळाडू यांना विनंती आहे की आपण आमच्या समलोचन कक्षामध्ये आपण यायचं आहे. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र फटक्या मी टाकत नव्हती. दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र ह्या हा झेल इथे मात्र सुटला जातोय आणि अशा प्रकारे जीवदान मिळालं ते फलंदाज अर्थातच सुहास थळेला एका धावेने. आणि क्रिकेटमध्ये मगाशी आमच्या सर्वच समालोचनांनी उल्लेख केला की कॅचेस विन द मॅचेस, पकडा जेल आणि जिंका खेळ, हे क्रिकेटचं मोठं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. ते इथे मात्र बारावा खेळाडू कोणी नाही आहे, त्यामुळे पुढचा फलंदाज मात्र ज्याला एक्स वाय झेड यापेक्षा सोम्या गोम्या असं जर म्हणलं तर मात्र ते वाईट ठरेल. जरा विनंती आहे बारावा खेळाडूंनी कृपया या समालोचन कक्षामध्ये. चेंडूला मात्र उंचावून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू जातोय तो वाडीश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, लॉंग ऑफ क्षेत्राचे चेंडूर येणार तोपर्यंत दोन धावा सहजगत्या मिळाल्या फलंदाज एक्स वाय छेड याला आणि आपलं खातं उघडले दोन धावांनी. धावफलकावर वाढ होते, धावफलकावर धावा जाऊन पोचतात, त्या पेनल्टी दिली जाईल. पाच धावांची पेनल्टी दिली जाईल. कृपया दोन्ही संघाचे खेळाडू इथे नाही आहेत, आपण लगेच यायचं आहे. पंचांना विनंती खेळ थांबवा थोडंसं, कारण बक्षिसांचं आपण जर पाहिलं तिथे मोठी बक्षिसं आहेत आणि आमचं गुणलेखक अर्थात प्रकाशजी पाटील कशा प्रकारे या ठिकाणी अर्थात निर्णय घेतील. बारावा खेळू या फलंदाज तेजस या ठिकाणी मैदानामध्ये. दोन या वैयक्तिक धावसंख्या, दोन बारावा खेळाडू दोन्ही संघांनी यायचं आहे. अकुटाब्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला, चेंडू जातोय वाडीश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, येतो एक दणदणीत आणि गगनभेदी गगनचुंबी षटकार. माध्यमातून आपली वैयक्तिक धावसंख्या घेऊन गेला तो तब्बल 16 धावसंख्येवर. आणि या षटकात मात्र गोलंदाज संकेत जे आपण पाहिलं पीपीएफ कुरुळ संघाचे गोलंदाज महागडा गोलंदाज ठरला, 17 धावा धावपळ आल्या आणि हे दाखवून दिलं की 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आम्ही कुठे कमी नाहीत, कारण बचेंगे तो और भी लढेंगे, सर सलामत तो पगडी 50. हे तत्व जिथे आपल्याला दाखवण्यात आलं होतं इतिहासामध्ये तेच दाखवलं तत्व अभय कुंटची गोटी संघाच्या या खेळाडूने. आणि एकूण धावसंख्या धावपळकावर येते ती 17. 33 धावांची गरज आहे, तीन षटकांचा खेळ बाकी आहे, प्रति षटक 11 सरासरी. आता मात्र नवीन षटक घेऊन गोलंदाज आदित्य यावी सज्ज होता आणि समोर मात्र फलंदाज सुहास थळे वैयक्तिक एक या धावसंख्येवर. दोन्ही आमचे पंच अर्थातच खूप चांगलं योगदान आहे. पुरुषोत्तम जी भगत सर, थेरोंडा आणि नितीन सारंग सर, अक्षी गुणलेखक अर्थात मगाच्या पहिल्या सत्राच्या वेळी आपण पाहिले होते ते सुबोध थळे वेलवली आणि प्रकाश जी पाटील खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न इथे करतात. वळूया मैदानाकडे.
यावी डावखरे गोलंदाजी अप्परकट या ठिकाणी आपण पुन्हा डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा ऋषभ बगडे एकाच चेंडूच्या टप्प्यानंतर चेंडू सीमा पार आणखीन येतोय संजीवनी चौकार सौरभ पाटील पीपीएफ कुरुळ ज्याने 35 धावांचे योगदान दिलं त्याला तोडीसतोड प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न इथे मात्र सुहास स्थळे देखील करतोय एक चौकाराच्या मधून 5 या वैयक्तिक धावसंख्या एकूण धावसंख्या धावपळकी येते ती 21 50 धावांचं लक्ष समोर असताना आतापर्यंत 21 धावा आल्यात त्यामुळे 29 धावांची अजूनही गरज आहे आणि पुढचा सामना अर्थातच अ गटाचा दुसऱ्या फेरीचा बैरमाता बी विरुद्ध काटमदेव वनवली या दोन संघात असेल पुन्हा एकदा हा चेंडू त्याच दिशेने ऑफ साईडला फलंदाज मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाज एक जबरदस्त टायमिंग शॉट खेळत असताना पाहायला मिळालं हा चेंडू मात्र आपण पाहिलं डीप एक्स वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये गेला दोन धावांचं योगदान पुन्हा एकदा मिळालं दोन धाव मिळाल्या सुहास स्थळेला सुहास स्थळे या दोन धावांनी जाऊन पोहोचतोय वैयक्तिक 7 या धावसंख्येवर आणि एकूण धावसंख्या 23 बिनबाद पहिल्या विकेटसाठी जी भागीदारी ही अतिशय महत्त्वाची असते जयसूर्या आणि सनत जयसूर्या आणि काळू वितरण यांच्यामध्ये 70 धावांची एक गरज होती एका सामन्यामध्ये 2003 साली आणि ती सहजगत्या पूर्ण केली होती दोन्ही फलंदाज त्यावेळी निश्चितच चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी मात्र थोडासा आतमध्ये आला चेंडू होता फ्रंट फुट गेला आहे चेंडूला अर्थात ड्राईव्ह केलं गेलं चेंडू आपण पाहतो पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडूर येणार तोपर्यंत एक धाव आणखी एक मिळते सुहासस्थळीला सुहासस्थळी एका धावेने पुढे जाऊन पोचतोय तो वैयक्तिक 8 या धावसंख्येवर एकूण धावसंख्या 24 अर्ध लक्ष जवळपास पूर्ण केलं अर्थात दुसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज आदित्य पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर दुसरी धाव त्या दोन धावा त्यानंतर एक धाव आत्तापर्यंत तब्बल 7 धावा या ठिकाणी पहा लेट कॅट सुरेख या ठिकाणी फटका होता फटक्यामध्ये ताकदमध्ये थोडीशी कमी ठरली आणि अर्थातच लेटकटचं शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेला लेटकट म्हटलं की लगेच आपल्यासमोर कर्नाटकचे फलंदाज गुंडाप्पा विश्वनाथ यांची आपल्याला आठवण होते कारण लेटकटच्या माध्यमातून आणि स्क्वेअर कटच्या माध्यमातून त्यांनी खोऱ्याने धावा जमवल्या आणि जिथे स्ट्रेट ड्राईव्हचा विचार होतो तिथे मात्र सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांचं लगेच आपल्याला आठवण केली जाते ते क्रिकेट हे अतिशय महत्त्वाचं त्याच्यामुळे फटके देखील तितकेच महत्त्वाचे आहेत डावकर गोंदाज यावेळी पहा चेंडू थोडंसं गुडलेंग स्पॉटर टप्पा पडला नंतर थोडीशी उंची इथे आली गेली फलंदाजांनी पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला मात्र बॅट चेंडूचा संपर्क येत नाही उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतोय निधाव चेंडू सांगता षटक क्रमांक दुसरं आदित्य आपल्या बॉलिंग मार्कवर क्षेत्रांची विरचना तुम्ही पाहिले तर शॉर्ट थर्डमॅन एक तैनात आहे शॉर्ट फाईन लेग आहे एक डीप पॉईंट एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्रशक डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन इथे पहा पुन्हा एकदा हा चेंडू उजयष्टीच्या अर्थातच बाहेर चेंडूचा जवळून फेकला होता एक कोणती धाव येत नाही आहे दोन षटकं समाप्त झाली धावपळकर धावा येऊन पोचल्या 25 आणि अर्ध लक्ष मात्र पूर्ण केलं इथे पी पी एफ कुरुळ संघाविरुद्ध अभय कुंटाची गोटी संघाने षटक होतं गोलंदाज आदित्यचं आदित्याने चांगली गोलंदाजी केली 8 धावा दिल्या आणि पहिल्या षटकामध्ये मात्र संकेत यांनी तब्बल 17 धावांचं योगदान दिलं ड्रीम्स क्रिकेट अर्थातच अलिबाग कौस्तुभ पाटील याचं खूप चांगलं योगदान आहे कारण आपण पावसाळी तुम्ही त्यांना पाहिलं की आवारा भटक्या ही त्यांची अर्थातच एक साईड होती या साईडच्या माध्यमातून त्यांनी तिनविरा धरण आणि तो परिसर संपूर्ण त्यांनी दाखवला होता आता मात्र ते यस क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून वेळ काढून कर्नाटकमध्ये हंपी हा जो एक भाग आहे या भागाचं चित्रीकरण तुम्हाला ती निश्चितच देण्याचा ते प्रयत्न करतात आणि तसं पहिलं तर अर्थातच कौस्तुभ पाटील यांचं वैशिष्ट्य म्हणजे एक शिक्षक वर्गातून ज्यांचे वडील शिक्षक आई शिक्षिका आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगलं योगदान येथे दिले सिव्हिल इंजिनियर आहेत आणि परवा मात्र एकच वादा राजूदादा यांनी त्यांचं खूप चांगला मोठा सत्कार केला नागोटण्याच्या मैदानामध्ये आम्ही समालोचन करत होतो आणि कौस्तुभ पाटील ते चांगलं योगदान देत होते तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू या ठिकाणी मात्र हुक केला गेला चेंडू जातोय तो डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये लॉंग लेग्समध्ये क्षेत्रशी चेंडूर येईपर्यंत धावा या धाव कवर आल्या
पाहूया पंच या ठिकाणी दर्शवतात तीन धावा आणि तीन धावा आल्यानंतर लगेच आपल्याला आठवण होते ते भंगार विकणारा वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू अर्थातच सुरुवातीला तो भंगार विकायचा ख्रिस गेल आणि त्यानंतर मात्र त्या एक मोठा फलंदाज म्हणून बनला परंतु आयुष्यामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त क्रिकेट खेळला हा मुलगा अर्थात हा खेळाडू पण कधी त्याने 3 धावा कधी काढल्या नाहीत इतका आळशी खेळाडू म्हणून ख्रिस गेल वेस्ट इंडिज याचं निश्चित वर्णन केलं जातं 3 धावा एकूण धावसंख्येत वाढवते ती 28-11 चेंडू आणि 22 धावांची गरज गोलंदाज पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू 1 बाउन्स चेंडू एका टप्प्यानं चेंडू मात्र लॉंग ऑफ लॉंग वनमधून सीमापार चौकार धावपळकर धावा 32 धावा एक चांगली फलंदाजी तेजस आणि सुवास्थळे आत्तापर्यंत नाबाद जी भागीदारी आपण पाहिली 32 धावांची पुढचा चेंडू यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील केला गेला होता चोरटी धावण्याचा प्रयत्न इथे मात्र खूप मोठी घाई केली आणि फलंदाज धावची शिरोबाने मैदानातून बाद पहिला फलंदाज अभय कुंटाची गोटी संघाचा मैदानातून बाहेर सुहास स्थळे याने थोडीशी घाई केली एकूण धावसंख्या धावपलकावर 32-18 धावांची गरज आहे सुहास स्थळे यांनी एका चौकारच्या माध्यमातून तब्बल 10 धावांचं योगदान दिलं 10 आणि पहिला धक्का बसला धावचीत च्या रूपाने क्रिकेटमध्ये नेहमी धावचीत हा खरं तर बाद होणं हे गोलंदाजचं कोणतं यश नसतं तर सांघिक यश होतं एकूण धावसंख्या धावपलकावर येते ती 32-9 चेंडू 18 धावांची गरज नवीन फलंदाज मैदानामध्ये निमिष तर नॉन स्ट्राईकला निमिष मात्र आक्रमक फलंदाज तेजस 2 षटकारांच्या माध्यमातून ज्याने खेळी सजवली इथे मात्र फलंदाज तेजस करणे तयार 9 चेंडू 18 धावांची गरज वळिया मैदानाकडे कुशल या ठिकाणी अर्थातच आपण पाहूया पंचांचं बोट आकाशाकडे जातोय आणि बॅटचं स्पर्श इथे केलं आणि निश्चित यस्टेशन काम तमाम केलं आणखीन एक धक्का विकेट नंबर 2 मैदानातून बाहेर स्वस्थळे आणि तेजस या जोडीने मात्र तुम्ही पाहिला तर अर्थातच 32 धावांची भागीदारी एक चांगलं योगदान दिलं होतं एकापटोपट एक फलंदाज बाद झाला पहिला फलंदाज धावचीच्या रूपाने आता मात्र झेलचीच्या रूपाने बाद झाला आणि आता मात्र थोडंसं संकटात सापडतोय तो अभय कुंटाची गोटी कारण येणारी चेंडू आणि त्या चेंडूवर असणारं धावांचं लक्ष इथे मात्र 8 चेंडू 18 धावांची गरज आहे नवीन फलंदाज कल्पेश आणि निमिष ही जोडी मैदानामध्ये कुशल आपल्या बॉलिंग मार्कवर यशस्वी गोलंदाज निमिष समोर आहे क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलेलं तुम्हाला पाहायला मिळतंय पंचांच्या उजवीकडून अर्थात गोलंदाज पुन्हा एकदा धावण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय आणि पंच दर्शवते हा चेंडू कोणत्या प्रकारचा चेंडू नाही आहे 8 चेंडू आणि 18 धावा गोलंदाज तयार पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावी पहा एक सुंदर चेंडू आपण पाहिला डावेष्टीच्या काहीसा बाहेर चेंडू इथे पाहायला मिळाला पायाला स्पर्श केला चेंडू गेला पॉईंट क्षेत्रामध्ये लेगबाईजचा इशारा येतो पंचांचा 1 धाव संघाला मिळते आणि क्रिकेटमध्ये नेहमी पाहिलं जातं की धावा येणं महत्त्वाच्या धावा कशा येतात त्याला अर्थ नाही 1 धाव संघाला घेऊन जातोय 33 या धावसंख्येवर 7 बाद 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे प्रथम फलंदाजी करत असताना अर्थात पीपीएफ क्रूर संघाने 4 गडी बाद 49 धावा जोमवल्या होत्या इथे 2 फलंदाज बाद झाले ते अभय कुंटाची गोटीचा संघ धावा धावपलकार येऊन पोहोचल्या त्या 33-7 चेंडू 17 धावांची गरज या षटकातला हा अंतिम चेंडू असेल काहीसा लोअर फुटा चेंडू बॅटचा फेस उघडला गेला नाही चेंडू आपल्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शेतीशी चेंडूर येतो तोपर्यंत 1 धाव मिळाली आणि अशा प्रकारे एका धावेच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 समाप्त होते गोलंदाज कुशलचं आता मात्र समीकरण बनते अभय कुंटेच्या गोटी संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी जे चेंडू
दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा जे आपल्याला चेंडू पुरस्कार देत कुंदनजी म्हात्रे साहेब यांचा देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. जलपान सुविधा दत्तरामजी मायघरज साहेब दीपा पानगादी वेलवली यांच्या माध्यमातून आणि खेळपट्टी हेमंतजी थळे वेलवली आणि त्यांचे सहकारी यांनी एक सुंदर खेळपट्टी इथे बनवली. खेळाचं पय अर्थात दुसरं सत्र धावा या षटकात कुशल याच्या षटकात 9 धावा येतात. येणारं षटक असेल ते शेवटचं 6 चेंडू आणि 16 धावा. 6 चेंडू 16 धावा या स्पर्धेचे कारण वैशिष्ट्य म्हणजे पहा मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था देखील इथे केली गेली. जशी खारीकपाड्याच्या मैदानात देखील दिवसा खेळणारी क्रिकेट स्पर्धा होती तिथे देखील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती. हा एक निश्चित वेळेची बचत करण्याचा प्रयत्न आमच्या आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आला कारण अलिबाग तालुक्यातली भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा जी रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात कारण साधारणतः फेब्रुवारी महिन्याचा जवळपास क्रिकेट स्पर्धा सुरू होतात त्यांना अर्थात रजनी क्रिकेट. नुकतीच आनंदवाडी चषक क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहिलीत. सिंधुदुर्गातली एक मोठी क्रिकेट स्पर्धा ज्याला म्हणलं जातं. त्यानंतर 23 तारखेपासून स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक तुम्ही पाहणार आहात. 10 दिवसे चालणारी क्रिकेट स्पर्धा आणि प्रीमियम कॉलेज मैदान अर्थात डोंबिवलीच्या मैदानावर अर्थात एकच वादा राजू दादा जे आमच्या आपले आमदार आहेत अर्थात डोंबिवलीचे कल्याण ग्रामीणचे त्यांच्या माध्यमातून एक भव्य क्रिकेट स्पर्धा 20 वर्ष या स्पर्धेचं अर्थातच तुम्हाला पाहायला मिळेल. 100 संघ या 10 दिवसात खेळतात आणि प्रत्येक अलिबागकरांनी एकदा तरी जाऊन ती क्रिकेट स्पर्धा पाहावी अर्थात नेहमी प्रत्येक महाराष्ट्रामध्ये कुठेही समालोचन करताना त्याचं मी खास उल्लेख करतो कारण ग्रामीणमधली ग्रामीणचं अर्थातच वर्ल्ड कप ज्याला विश्वकप असं म्हणलं जातं 100 संघ 10 दिवसात खेळतात. पहा सकाळी 8:30 नाणेफेक होते त्यानंतर 9:15 बरोबर पहिला चेंडू फेकला जातो आणि 12 संघ आणि 9 सामने हे त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य प्रत्येक दिवशी. वळूया मैदानाकडे. गोल शेवटचं षटक गोलंदाज सने 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. समोर फलंदाज मात्र निमिष 1 या धावसंख्येवर प्रत्येक चेंडू दडपण वाढवेल ते अर्थात फलंदाजावर पाहूया पहिला चेंडू आणि या वी चेंडूला मात्र भिरकावून दिलंय क्षेत्रश चेंडूवर आहे. लॉफ्टेड शॉट पहा दैव देता आणि कर्म नेता असं म्हणतात. इथे मात्र निश्चितच पुन्हा एकदा ओव्हरथ्रो झाल्या आणि एकूण धावा या पहिल्या चेंडूवर इथे पाहायला मिळाल्या त्या 3 आणि पुन्हा एकदा तुम्हाला क्रिस गेलची आठवण करून दिली या चेंडूवर 3 धावा मिळतात संघाला. आता धावपलकामध्ये बदल होतोय. 5 चेंडू 13 धावांची गरज आहे. दैव देता आणि कर्म नेता असं म्हणतात कारण हा उंच आलेला झेल होता सहज सोपा झेल ज्याला आपल्या अगदी ग्रामीण मराठीमध्ये लॉलीपॉप झेल असं म्हणतात आणि तो झेल मात्र सोडला तो क्षेत्रक्षकाने. जीवदान मिळते ते फलंदाज अर्थात निमिषला वैयक्तिक 4 या धावसंख्येवर. आता मात्र कल्पेश कणी तयार आहे 1 या वैयक्तिक धावसंख्येवर येणारे 5 चेंडू 13 धावा. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू पुढे सरसवलाय. चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलंय लेफ्टेड शॉट क्षेत्रश चेंडूवर येते मात्र अतिशय सुंदर झेल इथे घेतला गेला तो लॉंगॉनला आणि फलंदाज मात्र कल्पेशची खेळी इथे समाप्त. येणारे 4 चेंडू 13 धावा. क्रिकेट ही अर्थातच अनिश्चितचं खेळ. मी मगाशी त्याचं वर्णन केलं होतं की जसे राज्यकर्ते राजकारणात रंग बदलतात जसं झाडावरचा सरडा रंग बदलतो तसं क्रिकेट हा रंग बदलतो आणि म्हणून प्रत्येक भारतीयाला क्रिकेट अतिशय महत्त्वाचं. आपण पूर्वी शाळा कॉलेजमध्ये हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ नेहमी शिकवलं जायचं आजही शिकवलं जातं मात्र आत्ता जर आपण पाहिलात तर क्रिकेट हा अतिशय लोकप्रिय खेळ ठरला आणि हॉकी मात्र आपण क्रमांक 5 वर गेलो कारण आपण अजी अनेक हॉकीमध्ये अजिंक्यपदे मिळवली दिवस बदलले आणि अगदी हल्ली तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक वडील साधारणतः 2 वर्षाचा मुलगा झाला की त्याच्या हातामध्ये एक प्लॅस्टिकची बॅट देतात एक चेंडू देतात आणि कपिल देव निखल सुनीलजी गावस्कर सचिनजी तेंडुलकर यांसारखे खेळाडू बनावं अशी स्वप्न आपण पाहतो. अर्थात स्वप्न प्रत्येकाची सत्यात उतरत नाही कारण एकच करोडमधून एक सचिन तेंडुलकर किंवा एका करोडमधून महेंद्रसिंग धोनी या ठिकाणी बनत असतात. तर आता मात्र आपण म्हणणार आहोत येणारी 4 चेंडू 13 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज अल्पेश या ठिकाणी मैदानात येतोय. षटकार आणि चौकारांची गरज आहे ती अभय कुंटाच्या गोटी संघाला. मात्र पीपीएफ कुरुळ संघ जर आपलं हा सामना जिंकायचा असेल तर मात्र इथे निर्धाव षटक निर्धाव चेंडू किंवा विकेटची गरज आहे. वळी या मैदानाकडे गोलंदाज तयार पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने
यावी फलंदाज जागरून खेळलाय, चेंडू बऱ्याच वेळ हवेत आहे, लेफ्ट शॉट इथे मात्र फसतोय. दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नात हा झेल सुटतोय. खराब गोलंदाजी अर्थात क्षेत्ररक्षण पीपीएफ कुरुळ संघाची. गोलंदाज करून करून तरी काय करणार हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय, कारण आत्तापर्यंत चार झेल या सामन्यामध्ये सुटले गेले आणि दुर्दैव म्हणावं लागेल ते पीपीएफ कुरुळ अर्थातच गोलंदाजाचं. धावा धावपलकावर इथून वाढतात, धावपलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 39, येणारे चेंडू बाकी आहेत ते 3 आणि 11 धावांची गरज आहे. अर्थातच 3 चेंडू 11 धावा. गचाळ क्षेत्ररक्षण ज्याला म्हटलं होतं, हवा थोडीशी वेगाने तिकडे वाहते आणि जसं मगाशी आपण निमिष पाटील अर्थात आमच्या निशांत पाटील यांनी सांगितलं की यावर्षी पाऊस थांबायला तयार नव्हतं, राजकारण थांबायला तयार नव्हतं आणि आज कालपासून जर ते म्हणले तर थंडीचं वातावरण जबरदस्त आपण पाहायला मिळतं, खास करून या कोकणामध्ये व या मैदानाकडे. या ठिकाणी मध्ये कार्पेसांनी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय वाडीश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्रीच्या चेंडू राघोच्या दिशेने चेंडू देतोय, तो पंड फलंदाज धावची चोरपाने बाद होतोय. आणखीन एक फलंदाज गमवला आणि आता मात्र एका धावीचं फक्त योगदान मिळालं. धावपलकात 1 वाढ होते ती 40, येणारी 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. करण्याचं काम मात्र अनिश पाटील डीजे खानाव यांचं चांगलं योगदान, त्यांचे सहकारी यांनी खूप चांगला प्रयत्न केलाय. 2 चेंडू बाकी आहेत, 10 धावांची गरज आहे. येणारे चेंडू अतिशय महत्वाचे आहे, या चेंडूवर जर षटकार आला तर पुढच्या चेंडूला निश्चित अर्थ प्राप्त होईल. फलंदाज मात्र समोर येतोय निमिष गोलंदाज पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र चांगली गुंजी पाहायला मिळते चेंडूला, अर्थात यॉर्करपर्यंत चेंडू आतमध्ये आला, तिन्ही यष्ट्यांच्या जवळ हा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज फ्रंटफुटर खेळण्याचा प्रयत्न केला, वाडीश मिडान क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळाली, येणारा 1 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 1 चेंडू 9 धावांची गरज आहे. डोंबोली येथे पडले हे गाव आहे, या गावामध्ये गतवर्षी अर्थात 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज होती आणि जवळपास 5 चेंडू फेकले होते, 4 धावा धावपलकर आल्या होत्या, एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती. आणि तो गोलंदाज कशा प्रकारची गोंधळ की त्यांनी त्या एक चेंडू फेकताना त्यांनी 6 चेंडू स्वैर फेकले आणि फलंदाजी करणाऱ्या संघाने सामना जिंकला. हे क्रिकेटमध्ये घडणारी सत्य आधारित घटना आहेत. 1 चेंडू 9 धावांची गरज. या ठिकाणी आपण पाहूया चेंडू जातोय तो अर्थात शॉट थर्डमॅनच्या दिशेने. एकच धाव कदाचित वाईटचा इशारा येतोय. 1-1 2 धावा आल्या धावपलकावर आणि ज्या मगाशी मी आता आठवण तुम्हाला करून दिली पडले या गावामधली डोंबोलीची ती क्रिकेट स्पर्धा होती. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू 7 धावांची गरज. या ठिकाणी कोणतेही अर्थात चेंडू फेकला जात नाही आहे. देसाई विरुद्ध पडले ही जी ठाणे जिल्ह्यातली क्रिकेट स्पर्धा त्या 2 गावामध्ये आणि देसाई संघ विजयी झाला होता ही आठवण तुम्हा प्रेक्षकांनी तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून नक्की पाहत असाल, ती स्पर्धा पाहिली असेल. 1 चेंडू दोन्ही संघांचे 4-4 खेळाडू बाद झालेत, त्यामुळे विकेट प्रथम या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येतील. आणि आता मात्र शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. 6 देखील धावा चालू शकतील म्हणजे षटकार देखील इथे मात्र निर्णायक ठरू शकेल. पुन्हा एकदा तुम्ही पहा शेवटचा चेंडू आहे, दोन्ही संघाच्या 4-4 खेळाडू बाद झालेत, एका चेंडूत 7 धावांची गरज आहे. पण एक चेंडूवर षटकार जरी आला तरी फलंदाजी करणारा अभय कुंटाची गोटी संघ हा विजयी होऊ शकेल. दोन्ही संघांनी नोंद घ्या, दोन्ही खेळाडूंनी देखील नोंद घ्या. क्षेत्रक्षमध्ये थोडासा बदल केला जातोय. 7 धावांची गरज पाहूया. इथे फलंदाज मात्र सोबत आहे का तो फलंदाज निविश आहे. तर निविशाच्या खांद्यावर संपूर्ण अभय कुंट्याची गोटी संघाचं अर्थातच भविष्य असेल. तर पीपीएफ कुरुळ संघाचा गोलंदाज सनी हा शेवटच्या चेंडूवर काय चमत्कार करणार. क्रिकेट जर तर या गोष्टींना क्रिकेटमध्ये स्थान नाही तेव्हा आपण नेहमी या ठिकाणी पाहायला मिळतं
अंतिम चेंडू सनी तैयार आणि समोर मात्र निमेश, एक चेंडू सात धावांची गरज। या ठिकाणी पाहूया, यावी पहा डावेष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू येतोय आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बंद, येणार एक चेंडू सहा धावा, मात्र पाच धावा देखील चालू शकतील। कारण दोन्ही संघांचं समीकरण पहा, गेल्या वर्षीच्या त्या सामन्याची तुम्हाला मी आठवण करून दिली आणि इथे गोलंदाज देखील तीच चूक करत करताना पाहायला मिळालाय। पाहूया अंतिम चेंडू, या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा अतिशय सुंदर या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे पीपीएफ कुरू संघ मात्र चार धावांनी हा सामना जिंकतो। या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि अभय कुंटाची गोटी या संघाला, अर्थात पुढील स्पर्धेसाठी तुम्ही या भाग घेतलात, पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। सामनावीरचा मानकरी अर्थात तरतोय सौरभ, ज्याने 25 धावा करून या अर्थात खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केलं, त्या तोच ठरतोय अर्थात सामन्याचा मानकरी।